एक मई को महाराष्ट्र दिवस के दिन भंडारा रायपुर राष्ट्रीय राजमार्ग पर शिंगोरी गांव के पास एक दुर्घटना में भालू की मौत की घटना सामने आई। इसके बाद वन विभाग ने मौके का मुआयना कर शव को कब्जे में लिया और भालू के शव का गड़ेगांव डिपो में विधिवत पोस्टमार्टम किया गया। साथ ही वरिष्ठ अधिकारियों की उपस्थिति में अंतिम संस्कार किया गया। NH53 जो भंडारा जिल्ह्यातून जातो याच्यात नेहमी जे भारी वाहतूक आहे नेहमी सुरू असते दिवस रात्र 24 तास। आणि आज 1 मेला आज एक मोठा अस्वल गेला या भागातला नर अस्वल। पण आम्ही नेहमीच बघितलं आहे की साकोली म्हणा किंवा देवरीपासून भंडारापर्यंत हा जो वन्यजीव असलेला जो क्षेत्र आहे याच्यात कधी बिबट तर कधी अस्वली कधी इतर जनावरांचा जीव जातो। आमची इतकी मागणी आहे की जसं साकोलीला देवरीला अंडरपास होत आहे धारगावला कमीत कमी बाकी जे आपण उपाययोजना आहे त्या करू शकतो। त्याच्यात एक रंबलिंग स्ट्रीप आहे मग खूप वेगाने इथून वाहनं जातात तर वेग नियंत्रक असणे रडार फिट करणे आणि रडारमुळे जे लोक वेगाने गाड्या चालवतील त्यांना चालान ऑटोमॅटिक करणे अशा प्रकारे वेग नियंत्रण व्हावं आणि वन्यजीवांचं रक्षण व्हावं यासाठी आमची मागणी आहे। नमस्कार, मी संजय मेंढे वन परिक्षेत्र अधिकारी भंडारा। सर आज जे अस्वलचे अपघात झाला काय नेमकं प्रकरण काय काय झालं? आज दिनांक 1 मे 2024 रोजी एक सकाळी 5 वाजता दरम्यान आम्हाला एक कॉल आला होता की मौजा सिंगोरी येथील जो नॅशनल हायवे 53 आहे नॅशनल हायवे 6 याच्यामध्ये एक वन्य प्राणी अस्वल नर याच्या रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालेल्याची माहिती मिळाली। त्यावेळेस तात्काळ आम्ही आमची वन अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांची जी टीम आहे ते मोकास्थळी हजर झाली आणि त्यांनी मृत शरीराला गडेगाव वनागार इथे हलवण्यात आलं आणि त्यानंतर NTCA मार्गदर्शक सूचनेनुसार या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या चमूद्वारे मृत अस्वल नर याचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि शवविच्छेदन दरम्यान डॉक्टर निपाने पशुवैद्यकीय अधिकारी कुडसावरी यांनी त्यांनी जे प्राथमिक निष्कर्ष दिलेला आहे त्याच्यामध्ये मृत नर जे आहे अस्वल त्याचे मृत्यू हे रस्ते अपघातात झाल्याचे। It's nice.